शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मराठवाड्यातील जालना औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचं क्षेत्र अधिक असून मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचं मोठं क्षेत्र असून इथे संत्र्यावर कोळी कीड दिसून येते. इतर जिल्ह्यातील लिंबूवर्गीय बागेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे लक्षात घेता प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना कराव्यात. मोसंबी आणि संत्रा या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. या किडीमुळे फळांचं नुकसान होऊन विकृत फळं तयार होतात. या किडीची लक्षणं ओळखणं आणि नियंत्रण करणं याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहूया. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून आकारानं सूक्ष्म आणि साध्या डोळ्यांनी दिसणं कठीण जातं. पानाच्या शिराजवळ किंवा बऱ्याचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडे घालते. प्रौढ लांबट पिवळे असून पिल्ले फिकट पिवळसर असतात. पिल्लं आणि प्रौढ कोळी दिसायला सारखेच असले तरी आकार लहान मोठा असतो. या प्रादुर्भावाची लक्षणं काय आहेत तर ते समजून घेऊया. कोळी कीड पानं आणि फळांचा पृष्ठभाग खरवडतात, त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी पानावर पांढरुके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्यांचा भाग वळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरूपाचं असतं. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. फळावर तपकिरी लालसर किंवा जांभळत रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी लाल्या म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळं तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते. कोळी किडींचं नियंत्रण कसं करायचं आहे तर तेही समजून घेऊया. कोळी किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं मोसंबी संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो. प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. वेळोवेळी बागेचे निरीक्षण करून वेळीच उपाय करावेत. पाण्याचा ताण पडू देऊ नये. निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडायरेक्टिन 10,000 PPM 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायक्लोफॉल 18.5 EC 2.7 मिली डायफेन्थुरॉन 50 WP 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.